मराठा आरक्षण आंदोलन आणि उभ्या मराठा समाजातच फूट पाडण्याचे प्रयत्न काही विघातक वृत्तींच्या लोकांकडून होत आहेत. उद्या होणाऱ्या चक्काजाम आंदोलनासंदर्भात वृत्तपत्रात प्रकाशित झालेली जाहिरातही त्यातलाच एक प्रकार असल्याचा आरोप मराठा समाजाच्या नेत्यांनी केला आहे. 31 जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कोपर्डीमध्ये झालेल्या बलात्कारामधील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या घेऊन हे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. ऐन आंदोलनाच्या एक दिवस आधी वृत्तपत्रांमधून मराठा क्रांती आंदोलनाची दिशा चुकत असल्याचं सांगत चक्का जाम आंदोलन करणं चुकीचं ठरेल, त्यामुळे आंदोलनात सहभागी होऊ नये असं आवाहन करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली. यामुळे गोंधळात पडलेल्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय. मराठा समाजात कदापि फूट पडणार नाही अशी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यांचा शोध घेऊनच अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी दिली आहे. उद्याच्या मोर्चावर याचा काहीही परिणाम होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आरक्षणासाठी राज्य सरकारच्या वतीने लढत आहे, त्यांनी हे कृत्य केलं, फार दुर्दैवी घटना आहे, फार दुर्दैवी गोष्ट आहे. परंतु आम्ही नाउमेद होता, कधीच नाउमेद होणार नाही. आम्ही फार मोठ्या आमच्या गांभीर्याने आमच्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी उद्या चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी. मला वाटतं हे सरकारने फूट पाडण्याचा प्रयत्न हे आमच्या मराठा समाजामध्ये करण्यात येतो आहे, कारण की आमच्या समाजातील कुठल्याही व्यक्तीने किंवा कुठल्याही माणसाने हे कृत्य केलेलं नसून समाजकंटकांनी जो आमच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आम्ही सगळ्यांनी जाऊन त्याने कुणी ही जाहिरात दिली ते आम्ही लोकमतांना विचारला असून पिंगळे नावाच्या कुठल्या तरी वकिलाने, मला वाटतं हा वकील असून, त्यांनी ही जाहिरात देण्याचा प्रकार केलेला आहे आणि तो आम्ही जो प्रकार आहे तो हाणून पाडण्याचा आज आम्ही पाडलेला आहे. सर्वात प्रथम अशा वृत्तींचा आम्ही निषेध करतो आणि नक्कीच हा केलेला जो प्रयत्न आहे एका वृत्तपत्रामध्ये असे ॲडव्हर्टाईज टाकणे हा निश्चितच चुकीचा विषय आहे. ते कुठलीही अधिकृत जाहिरात नाही हे सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो. दुसरा विषय असा आहे की ज्याने कोणी हे कृत्य केलं नक्कीच ते कुठेतरी सरकारचे हस्तक आहे आणि सरकारचा हा केविलवाना प्रयत्न चालला आहे.